ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे दिल्लीमध्ये दाखल झाले। नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसमधील पक्षांतर्गत हा वाद दिल्लीत पोहोचलेला आहे। काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादामुळे विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार काँग्रेसला ठरवता आला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळेच आता हे दोघेही दिल्लीला पोहोचल्याची माहिती समोर येते। नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत आणि त्या ठिकाणी आता पक्षश्रेष्ठींशी ते चर्चा करून हा वाद सोडवतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या अधिवेशनामध्ये अध्यक्ष निश्चित होणं गरजेचं होतं, अध्यक्षांची निवड होणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाही आहे आणि काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद आहे त्यामुळेच ते झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी विहंग ठाकूर आपल्या सोबत आहेत। विहंग काय सांगाल, अधिवेशन संपलेलं आहे मात्र या अधिवेशनात सुद्धा अध्यक्षांची निवड झाली नाही आणि आता नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती आहे, तर कशासाठी ते नेमकं दिल्लीत आले? हा विधानसभा अध्यक्ष पदाचा वाद आहे। यामध्ये काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेने जी आहे ती आम्हाला साथ दिलेली नाही, शिवसेनेचे काही आमदार जे आहेत ते अनुपस्थित होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं संख्याबळ तिथे नव्हतं हे कारण देऊन विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आहे ती टाळण्यात आली असं काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं इकडच्या हायकमांड किंवा ज्येष्ठ नेत्यांकडे मांडण्यासाठी हे दोन्ही नेते जे आहेत ते दिल्लीत पोहोचलेत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद। नितीन राऊत यांना असं म्हटलं जात आहे की सूत्रांच्या माहितीनुसार की विधानसभा अध्यक्ष केलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर ऊर्जा खातं जे आहे ते पटोले यांना दिलं जाऊ शकतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ती महत्वाची आहे। हा पटोले आणि काँग्रेसच्या नेत्यांचा वाद आणि दुसरा विधानसभा अध्यक्ष पदाचा जी निवड झाली नाही ती गाराणी घेऊन जे आहेत ते काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये आलेले आहेत। निश्चितच विहंग याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद आहे तो आता पुन्हा एकदा उफाळून येताना दिसतोय आणि यासोबतच बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।